सुद्धा म्हटलं जावे की मुंबईच नाही. मी आलंही खुश झाले. धनी म्हटलं कुठे जायचं आता धनी? धनीला म्हटलं कुठं जायचं? काय कुठं जायचं? धनी म्हटलं जाऊया की आत्तीच्या घरी. मी आलंही खुश झाले. बिगी बिगी गाठोडा बांधला आणि निघाली की मुंबईच नाही. धनी मोर मोर मी माग माग, धनी मोर मोर मी माग माग, धनी मोर मोर मी माग माग. मी म्हटलं धनीला धनी आत्ता गया हे काय गब्बय तुला काही कळत नाही. मी आपली गप बसली. परत म्हटलं धनी हे काय काय डब्या माग डब्ब, डब्या माग डब्ब, डब्या माग डब्ब, डब्या माग डब्ब येडे तुला कळत नाही. काय याला टिरेन म्हणतात. काय टिरेन? बया मी तर पहिल्यांदाच पाहिली. बसले की पटकनी धक 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 चालूच होती पण एकदाची उतरले. उतरते तर काय बाबो काळी मुंगळी डोकीच डोकी. मी म्हटले घाबरले. धनीला म्हटलं धनी नको ही मुंबई नाही चांगली, आपण जाऊ आपल्या सारावनात. धनी म्हटलं काय नाही आत्याला सांगितलं आत्याकडे जायला पाहिजे. गेला आपला. धनी मोर मोर मी माग माग, धनी मोर मोर मी माग माग. सामनी बघती तर काय खोक्यावर खोकी, खोक्यावर खोकी, खोक्यावर खोकी, खोक्यावर खोकी. पार गरगरलंच मला बघून. धनीला म्हटलं धनी हे हो काय? धनी म्हटलं म्हणून तुला कुठं नेलं वाटलं जरा वाईट पण धनी आहे ना. म्हटलं याला म्हणतात बिडडी. काय बिडडी? आनंद झाला. परत आपलं धनी आपलं पुढंच ना. धनी मोर मोर मी माग, धनी मोर मोर मी माग माग. सामनी गेली. आता तर आत्याच घर जवळच असत पण कुठलं काय आत्यालाच वरती होती. म्हटलं धनी आता एवढंच कसं जायचं आपल्याला, दोरखंड पण नाही एखाद. म्हटलं आता जावं कसं? धनी म्हटलं डोंट वरी. काय म्हटलं धनी? डोंट वरी. म्हटलं काय आता? आता एक डब्बा खाली येणार तर डब्यात बसून आपल्याला वर जायचंय बरं. मला तर बरं वाटलं, घाबरले होते पण सांगणार कसं. गेले आतमध्ये. धनीने लावला एक दरवाजा. मला वाटलं आता मी इथंच राहते पण नाही. धनीने एक बटन दाबलं आणि गेली ना धडाधडावर. गेले धनीने दरवाजा उघडला तेव्हा जरा जीवाजीव आला. दरवाजा उघडला आणि परत जरा पुढे गेले. एकदा उजव्या हाताला, एकदा डाव्या हाताला, परत उजव्या हाताला, परत डाव्या हाताला. मग थांबलो एका दरवाजापाशी. परत धनीने म्हटलं एक बटन दाबावं. टिंग टॉंग बसले गप. आले अय्या भाऊ तू आलास होय. ये ये हिला कशाला आणली उगाच, लेच गाठली कशी आली हिला. जाऊ दे घे समजू. मला लई चोईट वाटलं पण नंदूबाई घ्यावं लागतं समजून. जरा गेले गर्द घर पार. वाय वाय जसा राजवाडाच बघितलं मी पण लेच काळोख होता. काळोख होता. लावली की एक बटन. बटन लावलं कडा 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 विजा चमकल्या जणू. लईच प्रकाश झाला. म्हटलं जरा छान नाश्ता घ्यावा आणि झोपाव दोन चार दिवस. पण कुठलं काय नंदूबाईला जरा आवडलेच नव्हते ना लग्नाच्या वेळेस. नंदूबाई म्हटली छान नाश्ता घ्या आणि तुम्ही गावाकडे निघा कारण मला जायचंय बाहेर. आता ठीक आहे. परत तशी चालत गेली. धनी मोर मोर मी माग माग, धनी मोर मोर मी माग माग. आले गावाला जर परत. तेव्हापासून ठरवलं बाई जीवाची मुंबई नाही करायची, आपल्या सारावनाच बरं आहे.